ए आई, उठ ना, बघ किती वेळ झाला. अगं, सकाळचे 8 वाजले आणि तू आज कशी काय इतका वेळ झोपली आहे? रात्री पण जेवली नाहीस. चल उठ, फ्रेश हो बरं. बघ, आज तुझ्या आवडीचा डोसा बनवला आहे कल्याणीने. आता ते रोजचे पालुपद नको, आंघोळ करून खाते. एक दिवस वेळाने आंघोळ केली तर काही भूकंप येणार नाही किंवा जगबुडी होणार नाही. आई, ए आई. अगं, कल्याणी लवकर बाहेर ये. हे बघ, आई काहीच बोलत नाही. ए आई, आई डोळे उघड ग. हे बघ, मी उभा आहे तुझ्यासमोर, तुझा पिंटू. आई डोळे उघड ग. ए आई. सगळेच शांत. आईने रात्रीच आपले डोळे कायमचे बंद करून जगाचा निरोप घेतला होता. तिच्या खोलीत जाऊन ती अजून उठली कशी नाही हे बघण्यासाठी तिचा धाकटा मुलगा जेव्हा तिच्याजवळ आला होता तेव्हा तिला उठवायचा प्रयत्न करत होता. पण तिला देवाज्ञा झाली होती हे त्याला कळतच नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग आला. आई, संतोष, कल्याणी आणि संतोषची दोन लहान मुले रात्री जेवण करत असताना आईने फक्त दोनच घास खाल्ले होते. आई, का ग, जेवण आवडलं नाही का तुला? अगदी चिमणीसारखे दोनच दाणे खाल्ले. संतोषच्या या प्रश्नाचे उत्तर न देता आई फक्त संतोषला अगदीच शून्य नजरेने पाहत होती. तो आता त्याचा विचार करू लागला की आईच्या मनात काय चालू आहे. ती अशी शांत बसणारी नाही, मुलांना गोष्टी सांगत, शाळेचा अभ्यास विचारत बसणारी हल्ली खूपच शांत बसत होती. आमचं काही चुकले असेल का या प्रश्नांनी त्याच्या डोक्यात काहूर माजवले होते. तो विचार करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. संतोष सगळ्यात धाकटा मुलगा, दोन मोठ्या बहिणी, पण त्या लग्न करून आपापल्या घरी होत्या. संतोषचे वडील जाऊन फक्त 4 महिने झाले होते. आता संतोषला आई हेच आधारवड होते. तसे आईची तब्येत चांगलीच होती, पण वडील गेले तेव्हापासून तिने शक्य तितका अबोला धरला होता. तसेच जेवण पण खूप कमी केले होते. एक एक वेळी तर ती एकटक भिंतीवर बघत बसायची. कोणी काही चेष्टेने पण म्हटले तर टचकन डोळ्यात पाणी भरून, हो रे, आता मी एकटीच आहे, हे गेले मला एकटीला सोडून. माझ्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या, पण एक इच्छा पूर्ण केली नाही. ते म्हणजे मला त्यांच्या आधी जायचं होतं. कपाळी कुंकू लावून, गळ्यात मंगळसूत्र घालून, त्यांची सौभाग्यवती म्हणून जशी आले तशीच जायचे होते. पण देवाने यांनाच नेले म्हणत रडायची. रोज मुलींचे फोन यायचे, कशी आहेस आई म्हणून विचारपूस करायच्या. मग संतोष, कल्याणी हे दोघे पण आपल्या बहिणींसोबत फोनवर बोलायचे. एकंदरीत हसत खेळत राहणारे, एकीचे बळ असणारे हे कुटुंब. वडील गेल्यानंतर संतोष एकटा पडला होता, पण आईमध्ये वडिलांना पाहत होता. संतोष हा 2 मुलींवर झाला होता. आई त्याला प्रेमाने पिंटू म्हणायची, आईचा लाडका पिंटू. त्याची पत्नी कल्याणी ही देखील सुशिक्षित सुसंस्कृत होती. तिने आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखे जपायची. कधी उलट बोलणे नाही की कधी भांडण नाही. सगळा आनंदी कुटुंब होता. पण म्हणतात ना, सगळे चांगले असते तर या जगात दुःख काय कोणालाच कळले नसते. आणि झाले तसेच. एके दिवशी फक्त अंगात ताप आल्याचे निमित्त झाले आणि वडील त्या तापामध्ये निघून गेले. त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. कधी आजारी नाही की कधी एका पैशाची औषधे नाही, अशा माणसाला असा ताप येतो, त्या तापातच तो निघून जातो, हे भयंकर होते. वडिलांच्या पाठोपाठ आई पण 4 महिन्यात होती की नव्हती अशी झाली. आज तिचे दिवस झाले. सगळे नातेवाईक पई पाहुणे येऊन सांत्वन करून गेले. घर अगदी मोकळे मोकळे झाले. घरातील फक्त एकच व्यक्ती नव्हता, पण घर कसे रिकामे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी बहिणी पण आपापल्या घरी जाणार होत्या. रात्रीचे जेवताना रोजच्या प्रमाणे कल्याणी आईला आमटी आणि तूप दे ग असे म्हटले. आणि तो आपल्या जेवणाच्या ताटावरून उठून पळतच आईच्या खोलीत गेला. तिच्या पलंगावर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला असे रडत असलेले पाहून त्याची पत्नी व मुले पण रडू लागली. त्याच्या बहिणी देखील आईच्या फोटोकडे बघत, काग आई, इतकी घाई झाली होती तुला, अजून बाबांना विसरलो नाही आम्ही, ती जखम अजून भरली नाही, तोच तू तिला पुन्हा ओली करून दिली, म्हणत रडू लागल्या होत्या. तोच संतोषचा छोटा मुलगा आपल्या खोलीत पळत जाऊन हातात एक पेपर घेऊन आला. बाबा, हा घ्या पेपर, यावर आजीने काहीतरी लिहिलेले आहे.
त्यांनी मला हा 8 दिवस आधी दिला होता आणि म्हणाल्या होत्या की बाळा हा पेपर तुझ्याजवळ ठेव, मी काही दिवसात बाहेर जाणार आहे, तेव्हा तू हा पेपर पिंटूला दे, असे म्हणत त्याने तो पेपर संतोषला दिला। संतोषने तो पेपर आपल्या हातात घेतला। आईच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्र वाचताना त्याचे हात कापत होते। तो थरथरत्या हाताने ओल्या डोळ्यांनी पेपर वाचू लागला। प्रिय पिंटू बाळा, तू माझी खूप काळजी करतोस रे, तू जितकी काळजी घेतोस ना त्याच्यापेक्षा जास्त कल्याणी माझी काळजी अधिक सेवा करते। तुम्ही दोघेजण मला अगदी हाताच्या फोडासारखे जपतात, यात तीळ मात्र शंका नाही। तुझ्या बहिणी पण माझी काळजी घेतात, पण खरं सांगू का, मला जगायची इच्छाच नाही रे। तुझे बाबा मला काही न सांगता असे अचानक निघून गेले, मी कशी राहू सांग त्यांना सोडून। अरे, आमचा 54 वर्षाचा संसार, 54 वर्ष आम्ही एकमेकांना सोडून कधीच एकटे राहिलो नाही, आता मी एकटी कसे राहायचे। खूप खाच खळग्यातून सावरत धागा धागा जोडून आम्ही हा संसार उभा केला रे। खूप चटके सोसावे लागले, पण हसत हसत त्यांना सामोरे गेलो, पण हार मानली नाही। कित्येक वेळा पडलो, पण हारलो नाही, पुढे पुढे चालत गेलो। कधी कोणासमोर हात पसरले नाही किंवा कधी कोणाकडे भीक मागितली नाही। हे जे विश्व उभारले ते तुझ्या बाबांच्या अपार कष्टाने, त्याचबरोबर प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे। तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी, तुमच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी रात्रंदिन राब राब राबले, पण परतीची अपेक्षा काहीही बाळगली नाही। तुम्ही पण मुलांनी आम्हाला साथ दिली, आम्हाला जे अपेक्षित होते तेच झाले। तुम्ही भावंडे शिकलात, आपल्या पायावर उभे राहिलात, तुमचे सुखाचे संसार करत आहात, आमचे जीवन सार्थकी लागले। आता खरेच त्यांना सुखाचे दिवस आले होते, पण काय माहीत त्यांना असे काय झाले, असे कसे ते चुपचाप निघून गेले। त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे मी, त्यांच्याशिवाय एकटेच राहायचे हा विचारच मनाला सहन होत नाही, म्हणून मी पण त्यांच्याजवळ जात आहे। मी नाही म्हणून खचून जाऊ नकोस पिंटू, आमचे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत असणार आहेत। आत्तापर्यंत कसे भाऊ बहीण एकत्र आनंदाने हसत खेळत राहत होतात, तसेच पुढे पण राहा। मुलांना सांभाळा, त्यांना शिकवून खूप मोठे करा। बस बाळा, मला निरोप दे, कारण मला त्यांचा लवकर येण्याचा निरोप आला आहे। तुझीच आई। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।